नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शिक्षकांच्या तोंडून किंवा घरातील मोठ्या माणसांकडून जंत हा शब्द तुम्ही अनेक वेळेस ऐकलेला असेल. कदाचित जंतांचा काय त्रास असतो हे तुमच्यापैकी अनेकांनी अनुभवलं देखील असेल. जंतांचे प्रकार कोणकोणते आहेत, जंतांच्या प्रसाराचे चक्र कसे फिरते, जंत संसर्गाची लक्षणे कोणकोणती आहेत आणि त्याचा आरोग्य व पोषण स्थिती यावर काय परिणाम होतो, तसेच जंत संसर्ग झाल्यास बालकांच्या शिक्षणावर व कार्यक्षमतेवर काय परिणाम होतो, जंत संसर्ग कसा थांबवावा, त्यावर कोणता उपचार करावा, जंतनाशकाचे फायदे काय आहेत, याबाबत जागृती व्हावी यासाठी 21 सप्टेंबर हा दिवस जंतनाशक दिन म्हणून पाळला जातो. 28 सप्टेंबरपर्यंत बालकांना जंतनाशक गोळी देण्याची मोहीम राबविली जाते. मित्रांनो, निरनिराळे शालेय अभ्यासपूरक उपक्रम या चॅनलद्वारे आपण घेऊन येत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करून त्या शेजारी येणारी छोटीशी घंटी दाबून ऑल या बटणावर क्लिक करा, म्हणजे यापुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत जंतांचे वेगवेगळे प्रकार. चित्रात आपल्याला राऊंड वर्म, व्हीप वर्म, हुक वर्म इत्यादी जंतांचे प्रकार दिसत आहेत. जंतांचा प्रादुर्भाव हा अस्वच्छता व मलिनता याचा परिणाम आहे. दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे जंतांचा प्रसार होतो. शौचामध्ये जंतांची अंडी आहेत अशी संसर्ग झालेली व्यक्ती उघड्यावर शौचाला बसली तर अंड्यांची मातीत वाढ होते. ही अंडी नंतर अन्नातून वा अस्वच्छ हातामुळे अथवा जंतांच्या आळ्या त्वचेतून शरीरात गेल्याने अन्य व्यक्तींना संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या शरीरात अंडी व आळी यांची वाढ होऊन जंत तयार होतात, जे नंतर परत अंडी घालतात. जंत संसर्गाची लक्षणे कोणकोणती आहेत ते बघूया. मोठ्या प्रमाणात जंत संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये तीव्र स्वरूपातील लक्षणे दिसून येण्याची शक्यता असते. तीव्र संसर्गामुळे अतिसार, पोटदुखी, अशक्तपणा व मंदावलेली भूक यासारखी विविध प्रकारची लक्षणे दिसून येऊ शकतात. सौम्य प्रमाणात संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये साधारणपणे कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. जंत संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या आरोग्य व पोषण स्थिती यावर दुष्परिणाम दिसून येतो. जंतांचे पोषण हे आपण खाल्लेल्या अन्न व रक्त यावर होत असल्याने रक्तक्षय होतो. जंत संसर्गामुळे आरोग्याची हानी होऊन त्याचा विकास व शारीरिक वाढ यावर मोठा दुष्परिणाम होतो. जंतांचे पोषण मानवी शरीरासाठी असलेल्या पोषक द्रव्यांवर होत असल्याने रक्ताची हानी व कुपोषण होते, तसेच वाढ खुंटते. राऊंड वर्म आतड्यातील अजीवनसत्वावर परिणाम करू शकतो. जंतदोषामुळे बालकांचे शिक्षण व दीर्घकालीन कार्यक्षमता यावर देखील मोठा परिणाम दिसून येतो. तीव्र प्रमाणात संसर्ग झाल्यास बालक सतत आजारी पडते व त्याला थकवा जाणवतो. त्यामुळे त्याची अभ्यासातील एकाग्रता कमी होते व ते शाळेत वारंवार गैरहजर राहते. जंतुसंसर्गामुळे बालकाचा शारीरिक व बौद्धिक विकास खुंटतो, ज्याचा परिणाम मोठेपणी त्याच्या दीर्घकालीन कार्यक्षमतेवर व अर्थार्जनावर होऊ शकतो. एका संशोधनाद्वारे हे सिद्ध झालं आहे की जंतनाशकामुळे शाळेतील गैरहजेरी 25% कमी झाली आहे. जंत संसर्ग कसा थांबवावा? हात स्वच्छ धुवावेत, विशेषतः जेवणापूर्वी व शौचालयाचा वापर केल्यावर. शौचालयाचा वापर करावा. पायात चपला बूट घालावेत. निर्जंतुक व स्वच्छ पाणी प्यावे. व्यवस्थित शिजवलेले अन्न खावे. निर्जंतुक व स्वच्छ पाण्यात भाज्या व फळे धुवावीत. नखे नियमितपणे कापावीत व स्वच्छ ठेवावीत. विद्यार्थी मित्रांनो, जंत संसर्गावर कोणता उपचार करावा? अल्बेंडाझोल 400 mg ही जंतनाशक गोळी की जी विनामूल्य उपलब्ध आहे, ही गोळी जंतसंसर्गावर उपचार म्हणून
वापरली जाते। 1 ते 2 वर्षाच्या बालकासाठी अर्धी गोळी तर 2 ते 19 वर्ष यासाठी पूर्ण गोळी द्यावी। संसर्ग झालेले व न झालेले बालक तसेच प्रौढ व्यक्ती या दोघांसाठी जंतनाशक गोळी ही सुरक्षित गोळी असून मातीतून संक्रमित झालेल्या कृमिरोगावर उपाय म्हणून ते जगभरातील लक्षावधी लोकांना दिले जाते। या जंतनाशक गोळीचे अनेक फायदे आहेत। यामुळे रक्तक्षय कमी होतो व आरोग्य सुधारते, बालकांची वाढ बराबर होते व निरोगी बनतात, अन्य संसर्ग यांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते, शाळेतील उपस्थिती वाढण्यास मदत होते, बालकांची आकलनशक्ती सुधारते व ते शाळेत अधिक क्रियाशील बनतात, मोठेपणी काम करण्याची व दीर्घकाळ अर्थार्जन करण्याची क्षमता वाढते। महत्त्वाचे अप्रत्यक्ष फायदे म्हणजे समाजातील व्यक्तींना जंतनाशकाच्या उपचाराची आवश्यकता भासत नाही, कारण परिसरातील जंतांची संख्या कमी होते। विद्यार्थी मित्रांनो, 6 ते 19 वयोगटातील शाळेत जाणाऱ्या सर्व बालकांसाठी व किशोरवयीन मुलामुलींसाठी 21 व 28 सप्टेंबर 2021 या दिवशी तसेच 1 ते 19 वयोगटातील राज्यातील शाळेत न जाणाऱ्या बालकांसाठी व अन्य किशोरवयीन मुलामुलींसाठी 21 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2021 या कालावधीत जंतनाशक दिनानिमित्त जंतनाशकासाठी कार्यक्रम राबविला जातो। विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या शिक्षकांकडून किंवा आरोग्य सेविका किंवा अंगणवाडी सेविका यांचेकडून उपलब्ध झालेल्या जंतनाशक गोळीचे सेवन करावे। घाबरून जाऊ नये, मार्गदर्शक सूचनांचे जरूर पालन करावे।